जनता पार्टी के नेता और पूर्व सांसद किरीट सोमैया कांग्रेस एनसीपी और शिवसेना नेताओं पर बार बार लताड़ लगाते रहे हैं। आरोप लगाकर बेवजह बदनामी की जाती है। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव और मुख्य प्रवक्ता अतुल लोंधे ने सोमैया के खिलाफ उनकी बेतुकी और निराधर टिप्पणी के लिए नागपुर कोर्ट में दीवानी और फौजदारी याचिका दायर की है। पत्रकारों से बात करते हुए अतुल लोंधे ने कहा कि सोमैया लगातार झूठे आरोप लगाकर महाराष्ट्र विकास अघाड़ी के नेताओं को बदनाम कर रहे हैं। जांच अधिकारी और खुद जज बनकर वह लगातार झूठे आरोप लगाकर विपक्ष के नेताओं को बदनाम कर रहे हैं। एक निजी न्यूज चैनल पर बोलते हुए किरीट सोमैया ने झूठे आरोप लगाकर कांग्रेस पार्टी की बदनामी की है कि वसूली का 40% पैसा शिवसेना को, 40% राकंपा को और 20% कांग्रेस को जाता है। सोमैया के बेबुनियाद आरोपों के खिलाफ अतुल लोंधे ने आज नागपुर कोर्ट में याचिका दायर की है। किरीट सोमैया हे सातत्याने बेसलेस आरोप करतात, आरोप करताना भान ठेवतात। मला माहिती आहे त्यांचं मानसिक गेल्या काही काळामध्ये बिघडलेलं आहे। त्याचा अर्थ हा होतो ते बेचूक आरोप करतील, पुरावे नसताना आरोप करतील आणि सातत्यानं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि गेल्या 2 वर्षापासून शिवसेना असेल त्यांना बदनाम करण्याचं काम जे आहे ते लोकांमध्ये ते करत आहे। त्यांना पुरावे मागितले तर पुरावे देत नाही। किरीट सोमय्यांनी आतापर्यंत जे जे आरोप केलेले आहेत ते किती सिद्ध झाले? विनाकारण लोकांना नाहक त्रास झाला, लोकांचे राजकीय करिअर संपले, लोकांमधून एक कॉलेज राजकारण्यांवरचा जो विश्वास आहे तोसुद्धा कमी करण्याचं काम यांच्या खोट्या बोलण्यामुळे झालं आहे आणि त्यामुळे शेवटी कुठेतरी या गोष्टीला आळा बसला पाहिजे। तुमच्याकडे पुरावे असेल तर जरूर करा। तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई करण्याच्या ज्या गप्पा करता त्या करा, मग त्याच्यात पक्ष येत नाही, मग सगळ्याच लोकांच्या संदर्भामध्ये हे केलं पाहिजे, पण ते तसं करत नाहीत। यांनी अनेक वेळा अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यावर आरोप केले, त्यावेळी त्यांच्याकडे 200 कंपन्या, त्यांच्याकडे 225 कंपन्या अशा अनेक प्रकारच्या आरोप केले, त्यातला कुठलाही सिद्ध झाला नाही। विधीच्या संदर्भामध्ये या देशाचे जज यांनी सांगितलं की मी 7 वर्ष 11 ते 7 बसून राहिलो पण एक साधा पुराव्याचा चित्र यांनी दिला। काय झालं त्या केसमध्ये घडीमोडी असतील, राजीव असतील, हे 2-2 वर्ष तुरुंगात राहिले। आता स्वतः भुजबळ साहेब हे निर्दोष सुटले, त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा यांनी अशा त्रास उठवला होता, तर प्रत्यक्षामध्ये काय झालं हे सगळं लोकांसमोर आहे आणि त्या दिवशी यांनी कहर केला। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी, BCN News नागपुर।